अतिक्रमण कारवाईमध्ये भेदाभेद होण्याच्या पार्श्वभूमीवर पाथळी तहसील कार्यालय पेटवण्याच्या प्रकारानंतर दुपारी 4 वाजता प्रांताधिकारी देवदत्त केकण यांच्या अध्यक्षतेखाली नागरिक आणि प्रशासनादरम्यान बैठक झाली. यावेळी शेवगाव रोडवरील महिला नागरिकांनी त्यांना आदिवासी अतिक्रमण धारकाकडून अनेक प्रकारे त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी करत तात्पुरता पोलीस बंदोबस्त पुरवण्याची मागणी केली. यावेळी आंदोलकांनी शहरातील तसेच शेवगाव रोडवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी प्रशासनानं गांभीर्यानं उपाययोजना करण्याची मागणी केली. प्रांताधिकारी देवदत्त केकण यांनी अतिक्रमण हटाव दरम्यान कुठलाही भेदभाव न करता अतिक्रमण हटवण्यात येणार असल्याचं सांगत कुणीही कायदा हातात घेऊ नये, आपसात शांतता राहील यासाठी प्रयत्न करून स्वतःची अतिक्रमण स्वतः काढून घ्यावीत, अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान जमावबंदी आदेश लागू केले जाणार असल्याचं सांगितलं. यावेळी तहसीलदार नामदेव पाटील, शेवगावचे पोलीस निरीक्षक रामराव ढेकले, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांच्यासह आंदोलक नागरिक उपस्थित होते. यानंतर शेवगाव अतिक्रमण हटवणे आणि कायदा सुव्यवस्था नांदावी यासाठी प्रशासनाची गोपनीय बैठक पार पडली. यावेळी शेवगावचे पोलीस उपअधीक्षक मंदार जावळे तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग विभाग, महसूल, पालिका आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान याविषयी तहसीलदार नामदेव पाटील यांनी अधिक सांगितले. आणि त्या त्या सर्व एजन्सीजने, म्हणजे सार्वजनिक बांधकाम असेल, नगरपालिका असेल, एसटी महामंडळ असेल किंवा पंचायत समिती असेल, सगळ्यांनी आपापल्या एरियामधलं अतिक्रमण हे आयडेंटिफाय केलेलं आहे आणि त्याची यादी पण आपली तयार आहे. तर साधारणपणे गुरुवारपासून आपला ॲक्शन प्लान अस्तित्वात येईल, तो प्रत्यक्षात त्याचा अंमल घेतला जाईल आणि यात सगळ्यांना आपण समन्याय पद्धतीने कारवाई होणार आहे. यात असा भेदभाव नाही की याचं राहून जाईल आणि याच्यावर कारवाई वगैरे करू म्हणून. आणि यात ती एजन्सी पुढाकार घेऊन त्या एजन्सीच्या मदतीला पोलीस यंत्रणा आणि महसूल यंत्रणा सोबत राहणार त्यांच्या मदतीला. आणि जो एरिया आपण आयडेंटिफाय केला अतिक्रमणाचा, तो कुठल्याही परिस्थितीत आपण काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. फक्त कायदा आणि सुव्यवस्थेची संभाव्य चाचपणी करून वेळ प्रसंगी प्रशासनाला त्या त्यावेळेस निर्णय थोडे बदलून घ्यावे लागते. आणि प्रांत साहेब आणि माननीय DYSP साहेब आणि सगळ्या यंत्रणा त्यासाठी आता सज्ज झालेल्या आहेत. फक्त मीडियाला पण माझं आव्हान आहे की आपण याचं लेखन करताना किंवा मांडणी करताना आपण पण प्रक्षोभक भाषा वापरू नये. ही कारवाई. न्यूज रिपोर्टर संदीप शेवाळे, एस्तान मीडिया, पाथर्डी.